जय गुरुदेव मित्रांनो, आज आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचा पेशंट आलेला आहे की ज्या पेशंटला अचानक आवाज बंद झाला आणि त्यांचा आवाज बंद झाल्यानंतर त्यांनी बरेच प्रयत्न केले पण आवाज काही आला नाही, म्हणून त्यांचे आईवडील माझ्याकडे त्या पेशंटला घेऊन आलेत आणि जेव्हा दवाखान्यात आली तेव्हा ती पोरगी बोलायला लागली, ती मुलगी बोलायला लागली, तर मला विशेष वाटलं. मग तिला म्हटलं, बाबा की असं काय आहे ते? ती म्हणे, नाही सर, मला इथे आल्यानंतर आवाज येतो पण बाहेर गेल्यावर आवाज बंद होतो माझा. मग मी तिच्या पूर्ण पास्ट हिस्ट्रीची माहिती घेतली आणि तिला एक हिप्नोथेरपीचं सेशन द्यायचं ठरवलं. आता तुम्ही बघू शकता तिचा आवाज हॉस्पिटलच्या बाहेर गेला की बंद होतो आणि हॉस्पिटलच्या आतमध्ये आला की आवाज येतो. तर जर हॉस्पिटलच्या आतमध्ये आल्यावर ती बोलू शकते पण बाहेर नाही, तर काहीतरी तिच्या मनामध्ये अशा काही गोष्टी हिडन आहेत, काही गोष्टी की ज्या भीती बसल्या असतील, मनामध्ये काही टेन्शन असेल, ताण असेल, तणाव असेल, किंवा काही चुकीचं प्रोग्रामिंग ब्रेनला होते, मनाला चुकीचं प्रोग्रामिंग होते की तुम त्याचा बिलीफ सिस्टीम असतात, काही काही विश्वास असते, त्यानुसार त्याच्या जीवनात तसे आजार निर्माण होतात. समजा एखाद्याने मान्य केलं की मी पिंपळाच्या झाडाजवळ गेलं की मला असं असं होते, किंवा एखाद्याची गोष्ट लहानपणी ऐकली त्यानं की स्मशानाजवळ गेलं की भूत असतो वगैरे, तर ती त्याच्या ब्रेनची प्रोग्रामिंग होऊन गेली, माइंडची प्रोग्रामिंग होऊन गेली, त्याला आपण प्री कंडिशनिंग म्हणतो. ती प्री कंडिशनिंग तोडण्यासाठी त्याला परत संमोहित अवस्थेत नेऊन त्यांच्या अचेतन मनाला किंवा सबकॉन्शियस माइंडला, अवचेतन मनाला त्याला प्रोग्रामिंग करावं लागते आणि ती प्रोग्रामिंग केली की तो आजार कायमचा निघून जातो बिना औषधाने. काय होते बोलताना आवाज येत नाही, बोलत आहे आता. दवाखान्याच्या आतमध्ये आल्यावर आवाज येतो, बाहेर येतो. चल बरं, बाहेर बोलत बोलत. सकाळी काय जेवण केलं? वालवडीच्या शेंगा. बर, तुम्ही किती बहीण भाऊ आहेत? बर, इकडे येतो वीर. सात बहिणी आहे, एक भाऊ. किती बहीण भाऊ? इथे कसा आवाज येतो बाहेर? आज बाहेर गेल्यावर आवाज बंद होतो. हिचं जे प्रॉब्लेम आहे, दवाखान्याच्या आतमध्ये आली तिचा आवाज येतो आणि बाहेर गेली की बंद होतो, यावर आपण एक सेशन देऊ, तिला ट्रीटमेंट देऊ हिप्नोथेरपीची. मित्रांनो, संमोहन एक असं परमेश्वरी देणगी आहे आपल्याला, असं शास्त्र आहे, हे मूळ भारतीय शास्त्र आहे. याच्यामध्ये तुमच्या अंतर्मनात जे काही विचार असतात, जे दडलेले असतात, ते तुम्हाला बरेचसे शरीरात व्याधी निर्माण करतात. म्हणजे तुम्हाला होणारा प्रत्येक आजार, कॅन्सर असो, हार्ट अटॅक असो, ब्लड प्रेशर असो, निद्रानाश असो, ॲसिडिटी, अपचन, हे तुमच्या मनाने निर्माण केलेले आहे. बरेच लोकं म्हणतात, मी तो अमुक अमुक पदार्थ खाल्ला की मला पित्त होते, मी असं केलं की मला तसं होते, हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. तुम्ही जे मनानं मान्य कराल तसंच होते. मनानं मान्य केलं तर दगडात देव आहे, नाही तर कुठं नाही, ते मन मान्य करते. आणि 99% आजार हे मनाने निर्माण होतात. बरं, 99% आजार हे मनाने निर्माण होतात. तुम्ही प्रिझ्युम करता, तुम्ही ठरवता की मी असं केल्यामुळं माझ्या जीवनात तसं झालं. तर जे चुकीचे बिलीफ आहेत का, ते तोडण्यासाठी तर बरेच वेळा की नाही, एक माझ्याकडे स्विमर होता, चांगला स्विमर होता, त्याला लहानपणी त्याची आई म्हणायची, पाण्यात जाऊ नको, मगर घेऊन जाईल तुला, पाण्यात जाऊन मगर ओढेल. तर तो इतका तरुण झाल्यावर सुद्धा साध्या स्विमिंग टँकमध्ये जरी गेला तर पाण्यात गेल्यावर त्याला असं भीती वाटायची की मला मगर ओढते की काय, कारण ते लहानपणी त्याच्या ब्रेनवर झालेलं प्रोग्रॅमिंग होतं. मग मी त्याला हिप्नोथेरपीच्या फक्त 2 सेटिंग दिल्या आणि 2 सेटिंगमध्ये त्याच्या मनातली भीती पूर्ण निघून गेली. आता या मुलीच्या मनामध्ये जे काय असेल की मला बाहेर गेल्यावर बोलता येत नाही आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावर बोलता येते, किंवा मंदिरात गेल्यावर बोलता येते पण बाहेर बोलता येत नाही, हे जे तिच्या मनामध्ये बिलीफ निर्माण झालेला आहे, तो बिलीफ डिस्ट्रॉय करून त्याच्यामध्ये नवीन सूचना तिच्या अंतर्मनाला जेव्हा दिली जाते. आणि एखाद्या माणसाला तुम्ही किती सांगा, हे मी एखाद्याला तुम्हाला कारलं दिलं आणि सांगितलं की कारलं तुम्ही खा, तर तुम हे केळं आहे, तुम्हाला वाटणार नाही, हे कारलं कडूचंही वाटणार, ते तोंड वाकडं करणार, ते नाही खाणार. पण मी जर तुम्हाला हिप्नोटाईज केलं आणि तुम्हाला कारलं खायला दिलं आणि सांगितलं की हे केळं आहे, तर तुम्ही अगदी केळासारखं खाणार आणि कचा 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 चावून खाणार. तुम्हाला विचारलं, हां केळं फार गोड आहे असं म्हणणार तुम्ही,
कारण त्याची प्रोग्रामिंग तुमच्या अंतर्मनाला झालेली असते. आता ह्या मुलीला हिप्नोटाइज करून हिच्या मनातले ते बिलीफ तोडून नवीन बिलीफ टाकायचे की तू कुठेही जरी गेली तर तुला आवाज एकदम पहिल्यापेक्षा चांगला राहील, बोलता येईल, तो बंद झालेला आवाज आहे तो मोकळा होईल. आता बेटा तू फक्त माझ्या डोळ्यात बघायचा, थोडीशी खिडकी बंद करतेस का, आता बोलण्याचा आवाज कमी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही डोळ्यात बघा, माझं वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा कधी एसटीत प्रवास करता रेल्वेमध्ये प्रवास करता, तर तेव्हा याच्या पाकिट मारणं, चोरी होणं किंवा लुबाडणं कोणाला याच्या घटना जास्त होतात का? तर डेव एलमन नावाचा एक अमेरिकन शास्त्रज्ञ होता, हिप्नॉटिस्ट होता. तर डेव एलमननं सांगितलं की जेव्हा तुम्ही गाडीमध्ये व्हायब असे मागेपुढे हलता तेव्हा तुमचं मन एका ट्रान्सच्या अवस्थेमध्ये जाते. 50% ट्रान्स तुम्हाला तिथं आलेला असतो आणि त्यावेळेस तुमचं बहिर्मन झोपलेलं असते आणि अंतर्मन जागृत असते. त्या क्षणाला तुम्हाला जे कोणी काही सांगेल ते तुम्ही मान्य करता. बघा, तर याची शोध लावला डेव एलमननं. आणि म्हणून हिप्नॉटिझममध्ये डेव एलमन एक थेरपी आहे. हिप्नॉटाईज करण्याचे वेगवेगळे प्रकार, त्यामधले एक इरिक्सनचे मेथड, डेव एलमनची मेथड, हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. कुणी डोळ्यात बघून करते, कुणी हाताला झटका देऊन हिप्नॉटाईज करते, तर हिप्नॉटाईज करण्याचे संमोहित करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी आता जे आहे ना, हे तिला डोळ्यात बघून तिच्या गेज निर्माण करून तिला झोप आणायची, कृत्रिम झोप. आणि त्या अवस्थेमध्ये ती गेली की मग तिला सूचना करायच्या का प्रोग्रामिंग करायच्या तिच्या मेंदूला. बेटा माझ्या डोळ्यात बघ, जसजसं तू माझ्या डोळ्यात बघत जाशील तसतशी तुला आणखी खोल गाढ झोप येत जाईल. लांब श्वास घे. तुझ्या पापण्या जड 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 होत जातील, आणखी जड आणखी जड. तुला आता राहत नाही, अगदी गाढ झोप येईल की तू एकदम पाठीमाग पडून जाशील. 1, 2, 3 स्लीप. ही आता पूर्ण स्लीप अवस्थेमध्ये गेलेली आहे. तुम्ही कितीही गोळी दिल्याबरोबर इतक्या इन्स्टंट कोणाला झोप येत नाही, पण अशा सब्जेक्टला झोप येते. हिला तुम्ही किती आवाज दिला तुम्ही तर तुमच्या आवाजानं जागृत होणार नाही. पण मी जर तिला एक विशिष्ट म्हटलं की जे काही हे करेल सजेशन दिलं तर ती जागी होईल, पण तुम्ही किती आवाज दिला ती जागी होणार नाही. तू बघ बरं, आवाज देऊन तिला तिच्याजवळ जा, कानाजवळ, किती आवाज दे ती उठणार नाही. प्राजक्ता, प्राजक्ता बाजलो. तर हे झालंय ब्रेनचं कमांडिंग, म्हणजे ब्रेनला प्रोग्रामिंग केलं तुम्ही तिच्या मनाला की इथं ती जसं कॉन्शियस माइंड ऐकत आहे माझ्या सूचना, माझ्याशी कनेक्ट आहे ती. मी जे तुम्हाला म्हणतो का तुम्हाला किती आवाज दिला ती जागी होणार नाही, हे प्रोग्रामिंग झालं तिच्या ब्रेनचं, तिच्या ब्रेनला लॉक पडून गेलं. तर हे जे आहे हे हिप्नोथेरपी आहे. आता याच्यामध्ये जे या हिप्नोथेरपीमध्ये मी तिला असं सांगणार की तू कुठं पण गेली तर तिचा आवाज क्लिअर राहणार. लांब श्वास घे प्राजक्ता, लांब श्वास घे. सोड, मी 1 ते 3 म्हटलं की तुझ्या मनातली आवाजाची भीती निघून जाईल. तुझ्या मनातली आवाजाची भीती दूर 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 निघून जात आहे. तू आणखी झोपेच्या खोल गाढ अवस्थेमध्ये जात आहेस. 2, तुझा आवाज पूर्णतः वापस येत आहे आणि तुला पहिल्यापेक्षाही 10 पट ताकदीनं बोलता येईल, आवाज मोठा असेल तुझा. आणि 3, तुझा आवाज पूर्णतः वापस आलेला आहे, तुला बोलता येईल. मंदिरात जसा आवाज येतो, आपल्या हॉस्पिटलमध्ये जसा आवाज येतो, तसा बाहेरसुद्धा रोडवरसुद्धा तू एकदम व्यवस्थित बोलू शकतेस. आता आपण अर्ध्या तासापूर्वी बघितलं होतं की तिला अजिबात बाहेर बोलता येत नव्हतं, पण आता तुम्ही जेव्हा हिला खाली हिप्नॉटिझम अवस्थेतून बाहेर काढणार आणि खाली घेऊन जाईल तेव्हा ती व्यवस्थित बोलेल. तुझ्या मनात जर काही भीती वगैरे असेल ती हळूहळू निघून जात आहे. तुझी आत्मशक्ती वाढत आहे, स्टेज डेअरिंग वाढत आहे, कॉन्फिडन्स लेवल जबरदस्त वाढत आहे. मनाची सभादीटपणा, सभेमध्ये जाऊन तुला भाषण करता येईल, तुझ्यामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होईल आणि कॉन्फिडन्स लेवल तुझा जबरदस्त वाढलेला आहे. या आजपासून प्रत्येक दिवशी तू अधिकाधिक बुद्धिमान आणि हुशार होत जाणार आहे. आजपासून प्रत्येक दिवशी तू अधिकाधिक बुद्धिमान हुशार होत जाणार आहे. तुझा आवाज पूर्णतः वापस आलेला आहे. जे हात फिरवतो आपण याला पासेस म्हणतात. मेस्मर नावाच्या हिप्नॉटिस्टनं हे पासेस काढले होते. याच्यामध्ये अर्ध पासेस आहे आणि पूर्ण पासेस पुन्हापासून हातापर्यंत. आपल्या हातातून एक एनर्जी जाते
असं मेस्मरनं त्याच्या मेस्मेरिझमच्या बुकमध्ये लिहिलेलं आहे. मेस्मेरवरनं या शास्त्राला मेस्मेरिझम हे नाव पडलं होतं, पण नंतरच्या काळामध्ये त्याला हिप्नॉटिझम असं म्हणायला लागले. हिप्नॉस नावाची एक ग्रीक देवता आहे की त्या मंदिरात गेल्यावर कुणालाही झोप येते, म्हणून त्याला हिप्नॉटिझम हे नाव नंतरच्या काळात पडलं. पूर्वीच्या काळी भारतामध्ये याला प्राणविद्या म्हणायची, हस्तस्पर्शाने फक्त हात लावून आजार बरे करणे या विद्येला प्राणविद्या म्हणतात. अथर्व वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. आता हिला जागर जागा करायचं. मी 3 2 1 म्हणून तुझ्या कपाळाला स्पर्श केल्याबरोबर तुझे डोळे दोन्ही उघडतील. 3 2 1 बरं वाटते का ते? आवाज वाढला, व्हॉल्यूम वाढला. ठीक आहे, आता हॉस्पिटलच्या बाहेर बघूत आपण. हां, आता आपण या ताईला ट्रीटमेंट दिलेली आहे आणि या हिप्नोथेरपीच्या सेशनला हिला किती आवाज येते ते बघूया आपण. नाव काय तुझं? प्राजक्ता. प्राजक्ता, व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती वेळा शाळेला? 11वी. 11वी. आणि शाळेचं नाव काय तुझ्या? गुरुवरे रापा सबनिसिद्ध्या मंदिर. गुरुवरे रापा सब. कोण आहे शिक्षक तुला शिकवणारे? वामन मॅडम. वामन मॅडम, आता आवाज आला का? आता येतोय. हा परिणाम आहे मित्रांनो हिप्नोथेरपीचा. हिप्नोथेरपीनं जे मनाच्या तळाशी असलेले आजार आहे ना, एकदम सहज इझी बरे होतात. जय गुरुदेव. हां, नमस्कार, मी योगेश कडाळे. माझी मुलगी प्राजक्ता कडाळे, हिचा आवाज 1 महिन्यापासून गेलेला होता. तर बरेच ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट केली, पण काही तिचा आवाज परत आलेला नाही. आणि मग आम्ही गिरीसरांकडे आलो, त्यांनी माझ्या मुलीची ट्रीटमेंट केली. तर तिचा आवाज आता पहिल्यासारखा येऊ लागला आहे. गिरीसरांचं धन्यवाद, आभार मानतो की माझ्या मुलीचा परत आवाज पहिल्यासारखा यायला लागला त्याच्याबद्दल.